नमस्कार आज सहा जून श्रेष्ठ आणि ज्येष्ठ कवयित्री शांताबाई शेळके यांचा स्मृती दिन रसिक हो शांताबाई शेळके एक प्रतिभासंपन्न कवयित्री त्या आज आपल्यात नसल्या तरी त्यांच्या प्रसन्न आणि टवटवी शब्दांनी त्यांनी प्रत्येक रसिकाच्या हृदयात आपले स्थान अबाधित ठेवलंय आणि त्या यापुढेही त्यांचं हे स्थान असंच अबाधित राहणार आहे प्रसन्नता हा या कवयित्रीचा स्थायी भाव होता त्यांच्या असंख्य भावमधुर गाण्यांनी आपली मनं तुडुंब भरलेली आहेत या शारदे वागेश्वरीला आज नमन करून त्यांची एक रचना आपल्यासमोर सादर करणार आहे विलक्षण प्रतिभेच्या धनी असलेल्या शांताबाई शेळके खर तर त्यांच्या कविता म्हणजे ना अथांग मनाचा गहिरा तळ शोधत जाणाऱ्या कवितांचा खजिना जणू आणि त्या खजिनातला एक मोती आपल्यासमोर सादर करणार आहे खरं म्हणजे त्यांच्याबद्दल एकाच वाक्यात म्हणता येईल की त्या प्राजक्तासारख्या फुलांना आयुष्यभर उधळीत राहिल्या आज त्या आपल्यात नाहीयेत पण त्यांची ही कविता म्हणजे त्यांच्या आयुष्यातली भैरवीच आहे नमी कुणास काय ठाऊके कुणास काय ठाऊके कसे कुठे उद्या असू कुणास काय ठाऊके कसे कुठे उद्या असू निळ्या नभात रेखिली नकोस भावना पुसू निळ्या नभात रेखिली नकोस भावना पुसू तुझ्या मनीच राहिले तुझ्या मनीच राहिले तुला कळेल गीत हे असे नमी नसेन मी तरी असेल गीत हे असे न मी नसे न मी तरी असेल गीत हे फुला फुलात येथल्या उद्या हसेल गीत हे उद्या हसेल गीत हे असं गवतात लवलवणारं अश्रुत नोघाळणारं फुलात हसणारं त्यांचं हे गीत भावभावनांची विविधता व्यक्त करत त्यांच्या अंतर्मनात दडून बसलेलं स्त्रीत्व असंच स्वाभाविकपणे त्यांच्या कवितांमधून शब्दाशब्दांमधून प्रकट होत गेलेलं आहे त्यांच्या स्मृतीस त्रिवार वंदन